दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आणखी 2-4 दिवस पावसाचा जोर जर असाच राहिला तर दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर वाहू लागणार आहे. गेल्या आठवड्यात पावसाने दडी दिल्याने येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी पुन्हा नदीवर बसवले आहेत. पावसाचा जोर राहिल्यास 1-2 दिवसामध्ये पुन्हा विद्युत मोटारी काढाव्या लागणार आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून आसपासच्या शेती शिवारामध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निपाणी तहसीलदार यांच्या वतीने नदीकाठी असणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या परिसरामध्ये सुरू असणारा पाऊस सुरुवातीला पेरणी करण्यात आलेल्या सोयाबीन व भुईमूग पिकास पोषक ठरत आहे. सध्या परिसरामध्ये सोयाबीन व भुईमूग पिके बहारदार आले आहे.